नमक दाय मी भीमस्पुत्र टेक्सास गायकवाड़ अध्यक्ष बुधवार पीठ समिति अशोका विजयादशमी दिवसी ऐतिहासिक दमोमी देवरोड ये आम्मी सका साढ़े नौ वजता पंच ध्वजारोहण करना आहोत। दमोमी सुरक्षा समिति के जिलाध्यक्ष अशोकराव सोनोने हस्ते तो हुई त्याच्यानंतर वंदना झाल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने वामन दहन करणार आहोत, कारण की ज्या वामनाने हे वामन नीती आणली, ब्राह्मणिजम आणलं, हिंदुत्व आणलं, तर त्याला गाडण्यासाठी त्याला जाळण्यासाठी आम्ही वामन दहन करणार आहोत। त्याच्यानंतर बळीराजाचा गौरव समारंभ होणार आहे। आता रावण त्याचं काल्पनिक पात्र आहे, रामही काल्पनिक पात्र आहे, पण दोघांमध्ये जर का फरक केला तर रावण हा हिरो ठरतो आणि म्हणून रावण गौरव आम्ही करणार आहोत। त्याबरोबर महामानवांचा गौरव आम्ही करणार आहोत। महामानव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिघही बळीराजाचे वारस आहेत आणि म्हणून या सर्वांचा गौरव आम्ही त्या दिवशी करणार आहोत। आणि मला सर्वांना हेच सांगायचं आहे की आपापल्या बुद्धविहारामध्ये प्रत्येकाने या दिवशी अशोकाविजया दशमीच्या दिवशी वामनदहन करावं आणि या महामानवांचा गौरव समारंभ करावा, म्हणजे ही प्रथा आपण सुरू केली ते जे आपल्या माथ्यावर यांनी रुजवलेलं आहे ब्राह्मणी धर्माने ते पुसून जाईल आणि खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचं पर्व सुरू होईल। धन्यवाद। एक प्रश्न असा आहे की संपूर्ण भारतामध्ये जे रामाला हिरो आणि देव मानला जातो आणि रावणाला खलनायक म्हणजे विलन मानलं जातं किंवा एक नकारात्मक पाहिलं जातं, तर तुम्ही नकारात्मक पात्राला म्हणजे रावणाचा तुम्ही या ठिकाणी गौरव करताय, तर या विरोधात एक खळबळ माजण्यासारखं हे कृत्य आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगणार? खळबळ माजण्याचं काही कारण नाही, कारण की या 4% म्हणजे जे आपले आदर्श आहे त्यांना हिंग ठरवलं आणि जे खरे लाथा मारण्याच्या लायकीचे आहे त्यांना हिरो केलंय। राम आणि रावणामध्ये जर का आपण कंपॅरिझन केले, तुलना केली, तर राम खलनायक दिसेल आणि रावण नायक दिसेल, कारण की रामाकडे जेव्हा शूरपणकर जाते की माझं लक्ष्मणावर प्रेम आहे, त्याला माझ्याशी लग्न करायला सांगतं, त्यांनी जर का सभ्य असतात त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं, बाई त्याचं लग्न झालेलं आहे, त्याचं तुझ्यावर प्रेम नाही, तू त्याचा नाश करून दे, असं करण्याऐवजी तो तिचं नाक कापतो आणि स्तन कापतो, इतका क्रूर म्हणून तो वागतो। माणूस म्हणून घेण्याचा तो लायकीचा नाही, तो नेताना हिरो बनण्याचा काय, देव बनण्याचा त्या त्याच्या लायकीचे नाही। त्या पार्श्वभूमीवर रावण काय करतो की माझ्या बहिणीला ता दिलं का म्हणून तो सीतेला पळवतो, पण तिथे गेल्यानंतर सीतेला हात देखील लावत नाही, तिथे चारित्र्य जतन करतो, हा खरा पुरुष आहे हा खरा नाही। रामाचं राम राज्य मनुस्मृतीनुसार होतं, ब्राह्मण हिताचं राज्य होतं, त्यामध्ये रोगराई होती, भूपळी होते, पण रावणाचं राज्य हे राज्याची लंका सोन्याची लंका होती, हे खरं असं भरभराटीचं राज्य रावणाचं होतं, म्हणून दोघांची जर त्या तुलना केली तर रावणच हिरो आहे आणि म्हणून रावणाचा सगळ्या बहुजनांनी म्हणजे खऱ्या अर्थाने गौरव करावा असं माझं सर्वांना आवाहन आहे।